सावंतवाडीतून प्रसिद्ध होणारं दैनिक कोकणसात हे 35 वर्ष पूर्ण करून 36व्या वर्षात पदार्पण करत आहे. या त्यांच्या वर्धापन दिनासाठी सर्वप्रथम मी माझ्या शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोकणसात हे दैनिक समाजकारणाबरोबरच कला, साहित्य, संस्कृती, इथल्या बोलीभाषा आणि एकूणच कोकणचं जे काही वर्तमान आहे त्याच्याविषयी विलक्षण आस्था असलेलं आणि अत्यंत प्रामाणिकपणे या सर्वांचं वार्तांकन करणारं अशा प्रकारचं या भूमीतलं एक नियतकालिक आहे. आणि कला साहित्याविषयी त्यांना जी काही आस्था आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला गेले वर्षभर या दैनिकाच्या मार्फत जे एक सदर साहित्यविषयक सुरू राहिलेलं होतं ते म्हणजे जागर साहित्यात जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा, तर त्याच्यामधून आपल्याला याचा प्रत्यंतर निश्चितपणे आलेलं असेल. कारण आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस साहित्य संस्कृतीविषयी किंवा एकूणच भाषेविषयी लोकांची कशाप्रकारे अनास्था वाढत चाललेली आहे आणि विशेषतः वर्तमानपत्रामध्ये साहित्यविषयक एखादं सदर असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याकडेच सर्वसामान्य लोकांचा कल असतो. आणि असं असतानासुद्धा जवळपास एक पूर्ण पृष्ठ दर आठवड्याला साहित्याकरता या नियतकालिकाने राखून ठेवलेलं होतं आणि प्रिंट मीडियाबरोबरच डिजिटल माध्यमातून सुद्धा म्हणजे कोकण नाव हे जे काही त्यांचं चॅनल आहे तर त्याच्यामार्फत त्यांनी या मुलाखती पुन्हा प्रसारित केलेल्या होत्या. आणि आपल्या लक्षात येईल की एका अर्थाने हा अतिशय अभिनव अशा स्वरूपाचा उपक्रम होता. विशेषतः या आजच्या काळामधले सिंधुदुर्गामध्ये किंवा एकूणच दक्षिण कोकणामध्ये राहणारे जे साहित्यिक आहेत तर त्यांच्याविषयी लोकांच्या मनामध्ये जे कुतूहल असतं की एखादा लेखक लिहितो म्हणजे नेमका कसा लिहित असतो किंवा नेमका काय करत असतो, तो लिहिण्यापूर्वी कसा विचार करतो किंवा एकूणच त्याच्या लेखनामागच्या प्रेरणा कोणत्या असतात, त्याच्यावर प्रभाव कोणाचा पडलेला असतो किंवा तो जी काही भाषा वापरतो ती भाषा नेमकी त्याला कशी अवगत झालेली असते किंवा आजचा जो काही काळ आहे त्या काळाकडे तो कसं बघतोय, त्या काळाने मांडले काळाने निर्माण केलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या लेखनामधून सोडवता येतील याच्याकरता तो कसा झगडतो आहे किंवा त्याची सामाजिक राजकीय अशा स्वरूपाची भूमिका नेमकी काय आहे, तर या सगळ्याविषयी सर्वसामान्य वाचकांना एक कुतूहल असतं आणि हे लेखकाच्या प्रत्यक्ष त्या साहित्यिकाच्या तोंडून ऐकणं हा निश्चितपणे एक अनुभव होता. आणि गेले वर्षभर अशा स्वरूपाचा अनुभव या माध्यमातून दैनिक कोकण साधने आम्हाला दिलेला होता, यासाठी निश्चितपणे त्यांना धन्यवाद द्यावे लागतील. आणि दुसरं म्हणजे हा एका अर्थाने संपूर्ण आपला जो काही कोकण आहे त्याच्यामध्ये आजची पिढी साहित्यिकांची आजची पिढी नेमकं काय करते आहे तर याचा एक त्यांनी घेतलेला आढावा किंवा एक प्रकारचा दस्तावेज म्हणता येईल की त्याचं जे काही मोल आहे ते भविष्यामध्ये निश्चितपणे अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून अनमोल अशा प्रकारचं असेल याविषयी माझ्या तरी मनामध्ये शंका नाही आहे. कोकणसाधला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशाच पद्धतीने आपलं हे कार्य उत्तरोत्तर पुढेही चालू ठेवावं असं इथे मी म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद.